गावसाहेब फक्त पुढचाच जन्मनायाव साहेब, जोपर्यंत आम्हाला मानव धर्म मिळेल तोपर्यंत आम्हाला आपल्याच पोटी जन्म घ्यायचा याव साहेब, आम्हाला आपल्याच पोटी जन्म घ्यायचा याव साहेब. हे बसलेल्या तरुणांना हे तुम्हाला माझी शपथ आहे. छत्रपती शिवाजी राजांच्या विचारांची शपथ आहे इथं बसलेल्या सगळ्या पोरीनो. ऐका का ऐका, ए ए, स्वतःच्या कर्तृत्वावरती स्वतःच्या कर्तृत्वावरती एवढी मेहनत करा, स्वतःच्या कर्तृत्वावरती एवढं मोठं व्हा, एवढं मोठं व्हा. तुमच्या आई बापानं तुमच्या गालावरून हात फिरवत तुम्हाला म्हटलं पाहिजे पोरा, पुढचा जन्म आमच्या दोघांच्या स्फोटी घे रे पोरा, पुढचा जन्म आमच्या दोघांच्या स्फोटी घे पोरा. हे बाप, हे पोरा, तुझा बाप म्हणजे एक वाघ आहे बघ. आजपर्यंत कुठल्या पुस्तकामध्ये तू वाचलं नाही, आज मी तुला सांगतो बघ, तुझा बाप म्हणजे एक वाघ आहे, तुझी आई म्हणजे एक वाघिणी आहे. आणि एका वाघानं आणि एका वाघिणीनं तुझ्यासारख्या वाघाला आणि तुझ्यासारख्या वाघिणीला जन्म दिलाय बघ. हे आणि म्हणून सांगतोय, तुझ्या बापाचा शेवटचा श्वास वाघासारखाच गेला पाहिजे. याची सगळी जिम्मेदारी तुझ्या खांद्यावर पोरा, याची सगळी जिम्मेदारी तुझ्या खांद्यावर. हे कारण बाप काय असतोय हे बाप, इथं माझी ए हजारो नाही तर माझ्या माता बसलेत. पोरा एक काम कर, पोरा पोरा एक काम कर, ए बाप आज घरी जा पोरा, पोरा आज घरी जा, आज घरी जा आणि आईला एक प्रश्न विचार रे पोरा. आज घरी जा आणि आईला एक प्रश्न विचार, आज घरी जा आणि आईला एक प्रश्न विचार. आई आई, नुकतीच दिवाळी संपली आई, नुकतीच नवरात्री संपली, देवीची यात्रा सुद्धा नुकती संपली. मी एक प्रश्न आई तुला विचारतो, आई त्याचं उत्तर खरं खरं दे. ए पोरीनो आज करून बघा, आज करून बघा. पोरानो घरी जायचं ना, आईला एक प्रश्न विचारायचा. आई आज माझं वय 20 वर्षाचं आहे, जेव्हा मी 2 वर्षाची होते. आई आज माझं वय 20 वर्षाचं आहे, जेव्हा मी 2 वर्षाची होते तेव्हा. आई आई तू तू आई तुझ्या माहेरी महिन्यातून 4-4 वेळेला जात होतीस, माझा हात पकडायचीस आणि तुझ्या माहेरी तुझ्या आई वडिलांना भेटण्यासाठी, हे तुझ्या तुझ्या आई वडिलांना भेटण्यासाठी, तुझ्या भावाला भेटण्यासाठी, तुझ्या घराला बघण्यासाठी आई महिन्यातून 4-4 वेळेला माझा हात पकडून, माझा हात पकडून तू मला घेऊन जात होतीस माझ्या मामाला भेटायला, माझ्या आजीला भेटायला, माझ्या आजोबाला भेटायला. आई आता 15-16-17 वर्ष निघून गेले, मी 20 वर्षाची झाले. आई आता वर्षातून एकदा सुद्धा तू तुझ्या माहेरी जात नाहीस ग, का आई का, याचं उत्तर मला देशील का? ए पोरा बघ, तुझी आई काय करेल, तुझी आई हंबरडा फोडेल, तुझी आई तुझ्या गळ्यामध्ये गळ्यामध्ये पडून हंबरडा फोडेल. आणि तुझी आई तुला सांगेल, खराय पोरा, खराय पोरा, ए पोरा, जेव्हा तू 2 वर्षाचा होतास त्यावेळेला तुला घेऊन तुझा हात धरून महिन्यातून 4-4 वेळेला मी माझ्या माहेरी जात होते ना पोरा. जेव्हा मी माझ्या माहेरी जात होते, जसं घर जवळ येत होत तसं घराचं अंगण अगोदर मला दिसत होत, आणि जसं घराचं अंगण मला दिसायचं त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल अगोदर दिसायचं. हे घराच्या अंगणामध्ये मला अगोदर माझ्या बापाचं चप्पल दिसायचं, आणि जसं मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं तसं मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा बाप घरामध्ये आहे. हो मग मी बाहेरूनच, मी अंगणातूनच, मी अंगणातूनच माझ्या बापाला हात मारायची. आबा आबा, आणि आबा हा शब्द माझ्या बापाच्या कानावरती जाताच घरात जेवणाच्या ताटावर बसलेला माझा बाप, घरात जेवणाच्या ताटावर बसलेला माझा बाप पळत 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 बाहेर यायचा, माझ्या जवळ यायचा, माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि बाहेरूनच माझ्या आईला हाक द्यायचा. अग ऐकलंस का, पोरगी आली अग आपली. आणि मग माझी आई सुद्धा घरातून पळत बाहेर यायची, हातामध्ये एक पाण्याचा तांब्या, दुसऱ्या हातामध्ये एक भाकरीचा तुकडा, पळत पळत माझ्या जवळ यायची, पळत पळत माझ्या जवळ यायची, तांब्यामध्ये भाकरीचा तुकडा बुडवून माझ्यावरून ओवाळून इकडं तिकडं फेकून द्यायची आणि मला आणि मला घरामध्ये घेऊन जायची.
पण आता जेव्हा मी माझ्या बाहेरी जाते तेव्हा अंगण दिसत, घर दिसत, पण अंगणामध्ये माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही रे पोरा. आणि जरी मी माझ्या बापाला हाक दिली, तर घरातनं माझा बाप परत बाहेर नाही येत रे पोरा. आणि पाण्याचा तांब्या भाकरीचा तुकडा घेऊन माझी आई सुद्धा घरातून बाहेर येत नाही रे पोरा. हे पोरा, ज्या घरामध्ये बाप नाही ते घर म्हणजे वाळवंट आहे पोरा. ज्या घरामध्ये बाप नाही ते घर म्हणजे स्मशान आहे पोरा. घरात प्रवेश केला की भिंतीवर माझ्या बापाचा फोटो दिसतो आणि मग माझं काळीज सर्र करतं. बाप जिवंत होता तेव्हा मी बापाला कानाई खाऊ पिऊ घातलं. बाप जिवंत होता तेव्हा मी बापाशी कानाई बोललो बाप जिवंत होता तेव्हा एखादा शर्ट मी बापाला काना घेऊन आले. आयुष्यभर बापानं फाटक चप्पल घातलं आणि माझ्या पायात नवीन चप्पल चढवलं. माझ्या बापासाठी म्हातारपणात मी नवीन चप्पल काना घेतलं. अनेक प्रश्नांची उत्तरं मला द्यावी लागतात म्हणून मी माझ्या माहेरीत जात नाही. हे पोरा, हे बघ, आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे बघ, ज्याचं नाव बाप आहे, आणि एकच देवी आहे जिचं नाव आई आहे बघ. हे बाप माथानो तुम्हाला सांगतोय, हे बाप ए जीव तोडून सांगतोय बघ. हा वसंत हंकारे फक्त हसवत नसतो ग, माणसामधला मेलेला माणूस जागा करतो. हे बघ ए माते, तेच घर जगातलं श्रीमंत आहे बघ माते. तेच घर जगातलं सगळ्यात श्रीमंत आहे. ज्या घरातलं पोरग उठल्या उठल्या आपल्या आई बापाच्या पाया पडत सर, तेच घर जगातलं श्रीमंत आहे. ए मातानो, ए पोरीनो, ऐका गा, तिथल्या पोरांना जरा गप करा, कोणीतरी गप करा, नाही तर त्यांच्या कानाखाली द्या. ऐका, 21वं शतक आलं आणि 21व्या शतकामध्ये काय झालं मातानं ऐका. ए आमच्या पोरांच्या हातामध्ये मोबाईल आला ग, हे बघ ए आमच्या पोरांच्या हातामध्ये मोबाईल आला, जग मुठीत घेतलं पोरांनी. ए ऐका रे, एका मिनिटामध्ये ऐकायचं, जग मुठीमध्ये घेतलं आमच्या पोरांनी. अमेरिकेमध्ये काय चाललंय एका मिनिटात कळतं बघ आमच्या पोरांना. ए अमेरिकेमध्ये काय चाललंय एका मिनिटात आमच्या पोरांना कळतं. मुंबईमध्ये काय चाललंय एका मिनिटात आमच्या पोरांना कळतं. ए ए व्हिडिओ कॉल करतात आमची पोरं, आणि साता समुद्रापलीकडे आपला मित्र असतो त्या मित्राशी बोलतात आमची पोरं. या 21व्या शतकामध्ये आमच्या पोरांनी जग मुठीत घेतलं. पण काल रात्री माझ्या आईला 102 ताप आला होता. ए काल रात्री माझ्या आईला 102 ताप आला होता, तरी सुद्धा तिनं सकाळी उठून माझ्यासाठी शाळेला जाताना डबा करून दिला. ही आई मात्र आम्ही पोरानं कुठंतरी विसरत चाललेलो आहे. काल रात्रभर माझा बाप अंतरणावरती तळमळत होता. माझ्या बापाची कंबर दुखत होती, माझ्या बापाचं डोकं दुखत होत, तरी सुद्धा सकाळी उठून माझा बाप आमच्यासाठी कामावरती गेला. बाप आमची पोरं कुठं तर विसरत चाललेत. अखंड विश्व आमच्या पोरांनी मुठीमध्ये घेतलं. पण ज्या आई बापानं आम्हाला जन्म दिला तो आई बाप मात्र आमच्या पासून कुठं तर दूर निघून गेला. ए बाप जास्त वेळ तुमचा घेत नाही, एकच सांगतो पोरा, आज घरी जायचं इथून. आणि मी सांगतोय तेवढं एक काम करायचं, तर खऱ्या अर्थानं आई तुला दर्शन देईल. मग 7 दिवस आईचा उत्सव केलास ना. ए देवळातला देव मेला अंतरीचा जागवा रे. अंतरीचा देव जागवायचा असेल तर एक काम करायचं, कारण आहे त्याला आईचे अश्रू दिसतात. ए फक्त आज हसून जायचं नाही, आईचे अश्रू दिसतात,
बापाचे अश्रू दिसत नाहीत, आईचे अश्रू दिसतात, बापाचे अश्रू दिसत नाहीत, पण पोरानो तुमच्यासाठी सगळ्यात जास्त रात्रीच्या अंधारात आणि शेताच्या बांधावर बसून जर कोण रडत असेल तर त्याचं नाव बाप आहे पोरानं, त्याचं नाव बाप आहे, त्याचं नाव बाप आहे. म्हणून आज सांगतोय तेवढं काम करायचं पोरीनं. कॉलेजला जातीस ना, शाळेला जातीस ना, आता मोठी झालीस ना तू, ऐक, इथून जायस आता आणि गेल्या गेल्या आपल्या बापाला अगोदर कडकडून मिठी मारायची. मारून बाग, महाराष्ट्रातला हजारो तरुण एक नीट